नमस्कार, मी फराह खान। साउंड डिजिटलच्या इथे नोकरी मिळेल या खास कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। बेरोजगारी वाढत चालली आहे हे आपण नेहमी ऐकतो आणि बोलतो सुद्धा, मात्र नोकरी कुठे मिळेल, कशा पद्धतीने मिळेल, त्याच्यासाठी अप्लाय कुठे करायचा, कसा करायचा हे आपल्या सगळ्यांना माहिती नसतं आणि ते सर्व दाखवण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आमचा हा विशेष कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे इथे नोकरी मिळेल। या ठिकाणी तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता आणि कुठे कुठे जागा अवेलेबल आहेत ते आम्ही या ठिकाणी सविस्तरपणे तुम्हाला दाखवणार आहोत। त्याचबरोबर त्याच्यासाठी ज्या मर्यादा आहेत किंवा पात्रता अटी आहेत त्या नेमक्या काय आहेत ते सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणून घेणार आहोत। आणि आजच्या या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत BCCL सीमा सुरक्षा दल अर्थात BSF आणि राजस्थानमध्ये टपाल विभाग या ठिकाणी नेमक्या कोणत्या जागा आहेत, किती जागा आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही याला अप्लाय करू शकता, अटी शर्ती नेमक्या काय आहेत तेही आपण जाणून घेणार आहोत। जसं मी सांगितलंय, कोल इंडिया BCCL म्हणजेच कोल इंडिया लिमिटेडची सबसिडी कंपनी भारत कोकिंग कोल लिमिटेड अर्थात BCCL मध्ये 8वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी आहे। लक्ष द्या, 8वी पास असणाऱ्या लोकांना नोकरीची संधी आहे आणि ही संधी आहे ती ड्रायव्हर या पदासाठी। यासाठी तुम्ही कसं अप्लाय करू शकता आणि इतर पात्रता काय आहे ते आपण बघूयात। ड्रायव्हर टी कॅट या पदासाठी ही जागा आहे आणि कॅट वन असं या पदाचं नाव आहे। याच्यासाठी एकूण 94 जागा आहेत आणि या पदभरतीमध्ये आरक्षित उमेदवारांना सरकारी नियमानुसार सवलत मिळणार आहे। तर खुल्या वर्गासाठी 74 जागा आहेत आणि SC साठी 14, तर ST साठी 6 जागा आहेत। तर आपापली जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता। आणि शिक्षणाची अट काय आहे, तर 8वी पास आणि ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे, कारण ही जी जागा आहे ती ड्रायव्हरसाठी बेसिकली आहे, त्याच्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं हे महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त ट्रेड ॲप्टिट्यूड चाचणीच्या माध्यमातून तुमची निवड केली जाणार आहे, त्याच्यामुळं ती चाचणी तुम्ही देऊ शकता का, पास करू शकता का, याची स्वतः एक उजळणी करून घेणं महत्त्वाचं आहे। या व्यतिरिक्त चालक भरती परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे तुम्ही अप्लाय केल्यानंतर, तर त्याची तयारी सुद्धा तुम्हाला करावी लागेल। या व्यतिरिक्त तुम्ही ड्रायव्हर म्हणून जर इथे काम करणार असाल तर ऑब्व्हियसली तुमची ड्रायव्हिंग स्किल टेस्ट सुद्धा इथे होणार आहे। आणि खुल्या वर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यापैकी ही जी 100 गुणांची परीक्षा घेणार आहे त्याच्यापैकी 100 पैकी 40 गुण मिळणं आवश्यक आहे। तर SC आणि ST वर्गातील उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी या 100 पैकी 35 गुण मिळणं आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या परीक्षा आहेत किंवा टेस्ट आहेत त्या पास होणंही महत्त्वाचं आहे। आणि शेवटची तारीख, याला अप्लाय करण्याची शेवटची तारीख आहे 22 नोव्हेंबर 2021, म्हणजेच काही दिवस उरलेले आहेत, तुम्ही लगेचच अप्लाय करू शकता। आणि BCCL मुख्यालयाच्या पत्त्यावर नोकरी संबंधित सर्व कागदपत्र ही 29 नोव्हेंबरपर्यंत पाठवता येणार आहेत। तर BCCL मध्ये चालक भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करायचे आहेत, म्हणजेच ऑफलाईन तुम्हाला हे अर्ज पाठवावे लागणार आहेत फॉर्म भरून। उमेदवारांना ड्रायव्हर भरती अर्ज फॉर्म BCCLच्या अधिकृत वेबसाईट जी आहे ती www.bccl.web.in याच्यावर जाऊन हा फॉर्म तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे, तो भरायचा आहे आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला पाठवून द्यायचा आहे। ऑब्व्हियसली त्याच्यासाठी सुद्धा थोडा वेळ देण्यात आला आहे, त्याच्यामुळे लवकर करा। यानंतरची सीमा सुरक्षा दलामध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण सीमा सुरक्षा दलामध्ये भरती निघालेली आहे। BSF मध्ये ग्रुप सी पदासाठी 72 जागा भरल्या जाणार आहेत आणि त्या कशा पद्धतीनं, कोणत्या भरल्या जातील ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते। सहाय्यक उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिक, कॉन्स्टेबल लाईनमन, कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल सेवरमॅन या पदासारख्या इतर पदांची भरती या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लवकरच अर्ज करावा लागेल। आणि अर्जाची प्रक्रिया ही 15 तारखेपासून सुरू झाली आहे, 15 नोव्हेंबर 2021 पासून, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 29 डिसेंबर 2021, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये 21 तारखेपर्यंत तुम्ही हे अर्ज भरू शकता। आता हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचे की ऑफलाईन हे सुद्धा मी सांगेल, तर हे अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत अधिकृत वेबसाईटवर, ते तुम्ही भरू शकता। आणि या व्यतिरिक्त भरतीसाठी आवश्यक पात्रता आणि निकष मध्ये तुम्हाला
शिक्षणाची एक अट आहे, अगदी मान्यता प्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण होणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे जे तरुण 10वी पास आहेत आणि त्यांना BSF मध्ये जॉब करायचा आहे, नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी एक चांगली संधी म्हणावी लागेल. लवकरात लवकर BSFच्या ज्या अधिकृत वेबसाईट आहे तिथे जा आणि अप्लाय करा. यानंतर पुढची जी भरती आहे ती सुद्धा आपण बघूयात. राजस्थानमध्ये टपाल विभागात भरती निघालेली आहे. यामध्ये कोणकोणत्या पदासाठी भरती आहे ते पाहूया. तर इंडिया पोस्टनं राजस्थान सर्कलमध्ये पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि मल्टीटास्किंग स्टाफ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केलेली आहे. या पदांसाठी सर्व इच्छुक उमेदवार हे 6 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करू शकतात. तर या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 25 ऑक्टोबर 2021 पासून सुरू झाली आहे, म्हणजेच मागच्या महिन्यापासून सुरू झालेली आहे आणि 6 डिसेंबर 2021 पर्यंत असणार आहे. तर या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता यासाठी पात्रता नेमकी काय आहे ते पाहूयात. पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक याच्यासाठी ज्या जागा आहेत त्या 9 जागा आहेत आणि याच्यासाठीची वयाची अट आहे 18 ते 27 वर्ष वय असणं महत्वाचं आहे आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण. त्याच्यामुळे जे लोक 12वी उत्तीर्ण आहेत आणि ज्यांचं वय 18 ते 27 मध्ये आहे ते इथं अप्लाय करू शकतात. या व्यतिरिक्त पोस्टमनसाठी 8 जागा आहेत आणि पोस्टमनसाठी वयाची अट आहे 18 ते 27. तर शैक्षणिक पात्रता यासाठी काय असणार आहे, तर मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण असणं महत्वाचं आहे. आणि या व्यतिरिक्त मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS साठी 5 जागा आहेत. इथं वयाची अट आहे 18 ते 25 वर्ष आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, तर 10वी पास असणं महत्वाचं आहे. आणि यामध्ये अर्ज फी सुद्धा आहे. तुम्हाला जे अप्लाय करायचं त्याच्यासाठी अर्ज फी आहे उमेदवारांना 100 रुपये हे जमा करावे लागणार आहेत. आणि सरकारी नियमानुसार OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादेमध्ये 3 वर्ष आणि ST SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट असेल. म्हणजे जे काही मी वयाची अट सांगितली आहे त्याच्यामध्ये ही वर्ष ऍड होतील जे कॅटेगरीमध्ये येतात, प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी. तर अशा पद्धतीनं याचे ही डिटेल्स आहेत आणि अधिकृत जी वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. आणि यासोबतच आजच्या या इथे नोकरी मिळेल मध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात. नवीन भरती नेमक्या कोणकोणत्या आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्याला अप्लाय करू शकतात याच्या सविस्तर माहितीसह तोपर्यंत पाहत रहा साम TV डिजिटल.